कहीं धूप है छाव है जलते तेरे पाव है, धारा के विपरीत बहती तुम्हारी नाव है। जिन्होंने भूख मिटाई उनको हम भगवान कहते हैं, और जिन्होंने हमें अन्न दिया उन सबको आप किसान कहते हैं। आप सभी किसान भाइयों के लिए, माता बहनों के लिए मेरा सादर प्रणाम। और आज इस कार्यक्रम में आप सभी लोग आए हैं, इसके लिए मैं आप सभी को धन्यवाद देता हूँ। और आज का ये प्रोग्राम, अभी मैं मराठी में आपसे बात करूंगा। आज का विषय है जागतिक शाश्वत विकास जैविक तंत्रज्ञानाचे महत्व, शेती विषयी सगळे नवीन टेक्नोलॉजी आणि महत्व सर आपल्याला सांगणार आहेत। हा प्रोग्राम आजचा जीएस रायसोनी युनिव्हर्सिटी सायखेडा, जीएस रायसोनी विश्वविद्यालय सायखेडा यांच्या ऍग्रीकल्चर डिपार्टमेंट तर्फे आयोजित करण्यात आलेला आहे। सगळ्यात आधी इथे प्रमुख वक्ते म्हणून आलेले आहेत आणि आपल्या गावचे सरपंच श्री अशोक काकडे यांचं स्वागत पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्हाद्वारे प्रोफेसर सुधीर मेश्राम सर, जे रायसोनी विश्वविद्यालयाचे कुलगुरु, ते करतील असं मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद सर। तसेच आपल्या ग्राम हिवरा येथील सचिव श्री नारायण राऊत यांचे स्वागत पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन डॉक्टर अशोक डोंगरे सर करतील असं मी त्यांना विनंती करतो। आपल्या गावातले प्रतिष्ठित डॉक्टर दिवाकर शिंदे यांचे स्वागत रायसोनी विश्वविद्यालयातील कृषी विभागाचे प्रमुख डॉक्टर केविन गवडी सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। जीएस रायसोनी विश्वविद्यालय सायखेडा येथील कुलगुरु प्रोफेसर सुधीर मेश्राम सर यांचे स्वागत डॉक्टर दिवाकर शिंदे सर करतील असं मी त्यांना विनंती करतो। तसेच डॉक्टर अशोक डोंगरे सर यांचे स्वागत अनिल बागडेजी करतील असं मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद सर। पुढील चर्चा सत्राला विलंब न करता मी थोडक्यात आपल्या येथील प्रमुख वक्ते जे आपल्या परिसरामध्ये तुम्हा सगळ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी आलेले आहेत, ते आपल्यासाठी खूप मोठे व्यक्तिमत्व आहेत, ज्यांचं नाव आहे डॉक्टर प्रोफेसर सुधीर मेश्राम, जे सध्या जीएस रायसोनी विश्वविद्यालय येथील कुलगुरु आहेत, व्हाईस चान्सलर आहेत। याच्या आधी ते नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव इथे सुद्धा व्हाईस चान्सलर होते। त्याच्या आधी राजीव गांधी बायोटेक्नॉलॉजी सेंटर नागपूर इथे ते हेड होते। त्यांनी बरेच पद भूषवलेले आहेत, प्लॅनिंग कमिशनचे ते सदस्य सुद्धा राहिलेले आहेत। याच्यासोबत त्यांचे याच्या आधीचे माजी राष्ट्रपती प्रतिभासिंग पाटील यांच्याद्वारे त्यांचा सत्कार सुद्धा झालेला आहे। एक खूप मोठं व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे आणि ज्यांनी पूर्ण आपल्या जीवनाचा प्रवास, आतापर्यंत त्यांनी जे पूर्ण कार्य केलेले आहे ते सगळं कार्यामधन त्यांचा जो निष्पन्न झालेला, परत एकदा टाळ्या वाजून स्वागत करूया। आपल्या सगळ्यांचं मना
पासून धन्यवाद आणि चर्चासत्राला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी डॉक्टर अशोक डोंगरे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. येत असताना मी पाहिलं तिथे शेतामध्ये, तर आताच काही लोकांनी त्या चौकडीवरती पाठून वगैरे टाकत होते. तुम्हाला वाटते की ह्या भागामध्ये पाठून कापूस लागत असतील आणि नंतर इथे आल्यावर शेंद्र साहेबांना विचारतो तुमच्या भागामध्ये कोणतं कापूस लागतं, म्हणजे काय घेतलं. ते म्हणाले की सर 90% तर जवळजवळ कापसातच करतो आपण, बाकी मग सोयाबीन जातो. तर आधी ज्याप्रमाणे सांगितलं की मी स्वतः केंद्रीय कपास अनुसंधान केंद्रामध्ये बायोटेक्नॉलॉजीचा आहे आणि जे बीटी कॉटन आपण पाहतो ते काम मला भारत सरकारने दिलं होतं की तुम्हाला बीटी कॉटन तयार करायचं. तर त्या प्रोजेक्टवरती माझं मी सुरुवात केली होती. तर तुम्हाला कापसाबद्दलची माहिती आणि जसं आत्मकर्ता पत्र आहे ज्याच्यामध्ये त्याला सांगितलं आहे की जैव तांत्रिकमुळे शाश्वत शेती कशी करता येईल, त्याचा उपयोग कसा होईल, याच्याबद्दल माहिती मला देण्याचा प्रयत्न करतो आणि देतो. साधारणतः कापूस आपण जे पाहतो, तर कापूस म्हणजे भारतामध्ये कापूस फार आधी काळापासून येत आहे आणि कापूस जशी आपण लागवड करतो तशा प्रकारचा कापूस नो. कापूस म्हणजे देवकपासी म्हणतात किंवा आपण कापसाचं मोठं झाड होतं आणि त्याप्रमाणे ते लागतं नदीच्या काठी किंवा देवळासमोर आपल्या कापसापासून. तर ह्या ज्या कोणत्या कापसाच्या ज्या मी वाण होते, हे वाण जे होते मुख्यत्वे दोनच वाण होते आपल्याकडे, ज्याला एक देशी कापूस म्हणतो आर्बोरियम आणि आर्बेशियम. नंतर ब्रिटिशच्या काळाला आणि ब्रिटिशच्या काळामध्ये बाहेरून कापूस लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. तर बाहेरून कापूस जो आला त्याच्यामध्ये एक अमेरिकन कॉटन म्हणतो त्याला हिल कुटुंब कॉटन म्हणतात आणि दुसरं कापूस जे होतं त्याला इजिप्शियन कॉटन म्हणतात नाम झाल्या आणि बार्बेडस अशा प्रकारचा कापूस नंतर भारतामध्ये आयात करण्यात आला जेव्हा ब्रिटिश लोक आले. आता झालं असं की जेव्हा अमेरिकन कॉटन आलं आणि इजिप्शियन कॉटन आलं तर ह्या क्षेत्रासाठी ज्या जागा होत्या आपल्याकडे, तर उत्तर भारतामध्ये पंजाब आणि हरियाणा, मध्य भारतामध्ये विदर्भ किंवा मध्य भारत आणि खालच्या भागाला मद्रास किंवा कर्नाटकामध्ये ह्या कापसाची लागवड सुरुवात केली होती ब्रिटिशांनी जेव्हा. आणि कापसाचं उत्पादन इतकं वाढत गेलं की त्याच्यामध्ये मग इथे आपल्याकडे कपड्याची मिल सुद्धा आले आणि नंतर मग फगवाडा मिल, मग नागपूर एक्सप्रेस मिल, मॉडेल मिल, लक्ष्मी मिल, गुजरातमध्ये अरविंद मिल किंवा मोरारजी मिल, कोहिनूर मिल, अशा प्रकारचं मिल येऊन कॉटनमध्ये एक प्रकारची प्रगती फार मोठ्या प्रमाणात. आणि इथे कापूस लोक लावायला लागले. आता प्रश्न कसा की जेव्हा त्यांनी अमेरिकन कॉटन लावण्याचा प्रयत्न केला त्याला आपण सुसूचन म्हणतो, याच्यामध्ये त्याची जी उत्पत्ती होती किंवा पैदावार जी होती ती इतकी वाढत गेली आणि लोकांनी मग आपल्या देशामध्ये कपाशी लावण्याचा खूप प्रयत्न केला आणि कापसावरती खूप म्हणजे पैसा कमावणं किंवा कापूसची लागवड होती सुरुवातीला फार कमी होती, इतकी वाढली की प्रत्येकाने ज्या ज्या भागामध्ये कापूस होत होतं जसं विदर्भ झाला, MP झाला, गुजरात झाला, कर्नाटका झाला, त्या भागामध्ये कापसाची लागवड वाढत होती. आता कापसाची लागवड वाढत गेली तर लोकही त्याला वाढवण्यासाठी प्रयत्न करत होते, परंतु आपण जे कापूस लावायला सुरुवात केली होती कापूस कोणतं होतं, हिरसुटन किंवा अमेरिकन.
आता अमेरिकन कापूस इथे लावल्यानंतर जेव्हा अमेरिकन कापूस इथे लावलं त्याच्यामध्ये पैदावार वाढली, परंतु त्या अमेरिकन कपासा बरोबर जेव्हा काही त्याच्यावर येणारे किडे वगैरे होते याचा सुद्धा प्रकोप खूप वाढला, याचा सुद्धा प्रकोप खूप वाढला. मग कसं झालं की कापसावर मिल खूप होता भारतामध्ये. कॉटन मिल जे होते, तुम्ही हिस्ट्री पहा, मुंबईमध्ये नागपूरमध्ये एम्प्रेस मिल, मॉडेल मिल, लक्ष्मी मिल, मगवाळा मिल, अरविंद मिल, अरुण मिल, बरेच मिल आहेत. तर ह्या लोकांची कापसाची डिमांड जी होती ती फार वाढली आणि लोक मग कापूस लावायला फार लागले. आता त्याच्यामध्ये झालं कसं की कापसाची वाढ लागली, लोकांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये धान किंवा ज्वारी किंवा बाकीच्या गोष्टी होत होत्या त्यांच्याकडे लक्ष न देता त्यांनी कापसाची लागवड फार जास्त प्रमाणात सुरू केली. आता कापसाची लागवड जास्त प्रमाणात झाल्यामुळे त्याच्यावर येणारी बोंडअळी जी होती त्या बोंडअळीचा मुख्यत्वे करून जी बोंडअळी आहे कापसावरती तिला आम्ही अमेरिकन बोलवर्म म्हणतो किंवा इंग्रजी म्हणतो स्पॉटेड बोलवर्म सुद्धा त्याला म्हणतात. ह्या प्रकारच्या बोंडअळीचा प्रकोप खूप वाढला. आता प्रकोप इतका वाढला की कापसामध्ये त्यावेळेस 71 मध्ये पटेल नावाच्या एका सायंटिस्टने त्याची एक जात काढली आणि त्याला हायब्रिड कॉटन किंवा संकर कॉटन सुरुवात झाली. जगाच्या पाठीवर कापसाचं संकर किंवा हायब्रिड जे असते ते कुठेच वापरत नाही, फक्त हे भारतामध्ये. आणि त्याच्यामध्ये जेव्हा त्यांनी संकर तयार केलं, हायब्रिड तयार केलं, तर त्याच्यामुळे त्याची ग्रोथ वाढ तर झालीच झाली, परंतु जे अमेरिकेमध्ये जे किडे होते, अमेरिकन बोलवन त्याला म्हणतात किंवा अमेरिकन बोंडअळी म्हणतो किंवा अग्रगण्याची बोंडअळी म्हणतो, हिचा प्रकोप इतका वाढला की त्या बोंड अळीचा कंट्रोल किंवा प्रादुर्भाव बंद करणं हे कठीण व्हायला लागलं. आता कठीण व्हायला लागलं म्हणजे काय झालं की कापसाची लागवड तर खूप झाली, पैसा खूप यायला लागला, कापसाचं उत्पादनही खूप वाढलं. तर त्याच्यामध्ये लोक ज्यांच्या शेतामध्ये तांदूळ भात किंवा बाकी होतं ते त्यांनी बंद केलं कापसात. आणि जेव्हा बोंड अळीचा प्रकोप वाढला तेव्हा यांना काय समजलं नाही आणि पहिली आत्महत्या झाली की पहिली आत्महत्या कापसाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर. आणि म्हणून आम्ही जेव्हा याच्यावर काम करायला सुरुवात केली तर तेव्हा आम्ही लोकांना सांगितलं की बाबा कापसाची लागवड करणं हा एक प्रकारचा जुआ आहे, त्याच्यामध्ये खूप पैसे कमवा नाहीतर गमवा. आणि इंग्लिशमध्ये आम्ही त्याला म्हणतो आयदर यू विल फ्लरिश किंवा पेरिश, या तर मोठा माणूस बनतील नाहीतर ते. झालं असं की हा बोंड अळीचा प्रकोप इतका वाढला की मग अमेरिकन कंपन्यांनी त्या बोंड अळीसाठी मग औषधं काढली, सायपरमेथ्रिन, निमेथ्रिन. आणि तुम्हाला माहीत नसेल की अमेरिका जेही करतो हा सगळ्यात मोठा जगाच्या पाठीवर अमेरिका हा बिझनेसमॅन, आणि हा जो बिझनेसमॅन आहे तो एखाद्या दवाईवर औषध देईल तर तो मानते की ही कशामुळे बिमारी झाली आणि औषध तेच देतो, म्हणजे तुम्ही ते बिमारी करा आणि औषध आमच्याकडूनच द्या. हा अमेरिका कोण जाते प्रत्येक क्षेत्रामध्ये या गोष्टीकडे मी जात नाही. आता जैविक तांत्रिकचा उपाय शोधणं म्हणजे काय, तर जैविक तांत्रिकचा उपयोग करणं म्हणजे ज्या गोष्टी ह्या निसर्गातच आहेत, कारण आपण म्हणतो ना जगाच्या पाठीवर झाड असं एकही वनस्पती नाही जिला औषधी उपयुक्त नाही. जगाच्या पाठीवर वनस्पती जी आहे ती खाण्यासाठी, बलासाठी किंवा अनाजसाठी तसं औषधीसाठी जी आहे हे सगळ्यांनाच. तर ही जी जैविक
यांत्रिकी आहे, तुम्ही इथल्या जीवाचा उपयोग, मग ते सूक्ष्म जीवाणू असो, एखादा प्लांट असो किंवा काय असो, त्याचा उपयोग करून तुम्ही असं काही तांत्रिकी हे करा, जेणेकरून आपण जे केमिकल किंवा पेस्टिसाईड इन्सेक्टिसाईड जे वापरतो याचा उपयोग न करा, म्हणजे न करणं, अशा प्रकारचं जैविक तांत्रिकी आहे. आणि ही ज्या जैव तांत्रिकीचा आहे ह्या जगाच्या पातळीवर याने काय उन्नती केली, तर आज आपण जे पाहतो बी टी कॉटन ज्याला म्हणतो, हे बी टी कॉटन जे आहे ह्या अशाच एक प्रकारचं जैविक तांत्रिकीचा उपयोग करून आज आपण किंवा आमच्या इन्स्टिट्यूटमधून किंवा प्रयोगशाळेमधून ह्या बी टी कॉटनची विकसित केलं. आता लोकांना वाटेल की हे बी टी कॉटन म्हणजे काय, प्रत्येकाला एखाद्याला म्हटलं की बी टी कॉटन काय आहे तर तो म्हणतो बी टी म्हणजे बायोटेक्नॉलॉजी. बी टी म्हणजे बायोटेक्नॉलॉजी नाही, एक बॅक्टेरिया आहे ज्याला बॅसिलस म्हणजे एक जंतू आहे. आता हा जंतू कसा सायंटिस्टला सापडला, तर जर्मनीमध्ये एक गाव आहे फ्रुंजिन आणि नदीच्या काठी पहिलं ज्या चक्क्या होत्या त्या कुटकुट कुटकुट वाजणाऱ्या चक्क्या होत्या गावामध्ये बऱ्याच मात्रा लोकांना माहीत असते, तर अशा चक्क्या असताना तर त्या चक्क्यामध्ये रात्रीच्या वेळेस दिव्याच्या खाली काही किडे मरण पावले, तर त्यांनी म्हटलं हा किडा कसा मरण पावला, तर त्यांनी सायंटिस्टने म्हटलं की ह्या किड्याला त्या बॅक्टेरियाची बाधा झालेली आहे, बॅसिलस थ्रुंजेन्सिस नावाच्या त्या बॅक्टेरियाची बाधा झालेली आहे आणि म्हणून तो किडा. तर म्हणे हा बॅक्टेरिया हा सूक्ष्म जीवाणू आहे, अशी कोणती बाधा केली की त्यांनी तो किडा मेला, तर त्यांनी म्हटलं की याच्यामध्ये एक प्रकारचं प्रथिन तयार करण्याची क्षमता आहे त्या सूक्ष्म जीवाणूमध्ये, ज्याला बी टी टॉक्सिन म्हणतात किंवा क्रिस्टल टॉक्सिन म्हणतात. आणि हे जे क्रिस्टल टॉक्सिन जे आहे हे त्या किड्यांना मारण्यासाठी प्रयत्न. लोकांना जेव्हा कळलं की अशा प्रकारचं विष टॉक्सिन किंवा जहर त्या सूक्ष्म जीवाणूमध्ये असते, तर अशा सूक्ष्म जीवाणूची फवारणी जर केली तर त्याच्याने ते किडे मरतील. तर याचं फॉर्म्युलेशन जे झालं सँडोज इमर आणि फायझर ह्या ब्रिटिश कंपनी अमेरिकन कंपनी अशा प्रकारच्या फवारण्या तयार करून ते कापसाच्या झाडावरती त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्याने कोणते किडे मरतात, जे रेंगणारे किडे असतात जे किडे रांगतात असे तेच मरतात, बाकीचे मरत नाही. त्याने शास्त्रज्ञांनी हे सुद्धा प्रयोग केला. आता हे झाल्यानंतर मग लोकांना कळलं जिकडे तिकडे खूप लोक त्याला वाढवायला लागले आणि त्याचा वापर करायला लागला. त्याचा वापर केल्यानंतर ह्या किड्यामध्ये एक प्रकारचं आपण पाहतो की एखाद्या किड्याला जर तुम्ही 10 वेळा ते औषध माराल तर तो किडा त्या औषधाने मरत नाही, त्याला म्हणतो त्याने रेजिस्टन्स बिल्डअप केलं. तर अशा प्रकारचे जेव्हा छिडकाव करू ते प्रयत्न करत होते तर त्या किड्यांनी रेजिस्टन्स म्हणजे ते किती फवारणी केली तरी ते किडे काय मरत नव्हते. मग हा प्रश्न पुन्हा पडला आणि अशा वेळेस 1980 पासून एक जैविक तांत्रिकी नावाचं विज्ञान किंवा विज्ञान किंवा टेक्निक म्हणतो किंवा तांत्रिकी म्हणतो ही विकसित झाली. आता ही विकसित झाल्यावर काय झालं, तर मग संशोधन करून लोकांनी तपा आलं की ह्या बॅक्टेरियामध्ये ह्या सूक्ष्म जीवाणूमध्ये जे प्रोटीन तयार करण्याचं जे आहे कला किंवा जे प्रोटीन तयार करते हे कुठून तयार होतं, तर त्यांनी म्हटलं की त्या बॅक्टेरियामध्ये हे जे प्रोटीन किंवा टॉक्सिन किंवा जहर तयार करतं तर एक प्रकारचं जीन त्याच्या शरीरात असत, जीन त्याच्या शरीरात असत. मग त्याने म्हटलं की ह्या बॅक्टेरियाचा जीन जर आपण कापसाच्या वाणात जर टाकला तर मग कापसाच्या झाडामध्ये सुद्धा जे टॉक्सिन किंवा जहर तयार होतं तसं मग ते झाड जे राहील कापसाचं ते सुद्धा जहरीलं झाड होईल, त्याच्यामध्ये सुद्धा असं टॉक्सिन किंवा जहर तयार करण्याची क्षमता येईल, जी क्षमता त्या सूक्ष्म जीवाणूमध्ये.
शास्त्रज्ञांनी तेच केलं तर त्या बॅक्टेरिया मधला जीन काढून त्या बॅक्टेरिया मधला ज्याला बॅसिलस थुंजेन्सिस किंवा बीटी जीन म्हणतो तो सूक्ष्मजीवांमधून जीन काढून कापसाच्या वाणामध्ये त्याला स्थलांतर केलं आणि अशा प्रकारचं जे बीटी कापूस आहे अशा प्रकारचं कापूस तयार झालं आणि जे कापूस जे आज सगळे आपण बीटी कॉटन जे लावतो ते बीटी कॉटन अशा प्रकारचं तयार झालेलं बीटी कॉटन. आता याच्यावरती बरेच लोकांना प्रश्न सुद्धा आहे. बरेच लोकांनी पाहलं की हे भारतामध्ये बीटी कॉटन आपण 2002 पासून लावतो. 2002 पासून लावल्यानंतर सुरुवातीला ह्या तीनच व्हेरायटी होत्या मायको हॅबिटचं सीड होत आणि हे अमेरिकन सीड होत. त्याच्यानंतर मग इतक्या व्हेरायटी आणि इतके हायब्रिड निघाले. आज जवळजवळ भारतामध्ये 3000 वाण ह्या बीटीचे आहेत आणि वेगवेगळ्या कंपन्यामधून आणि याच्यामध्ये बरेचसे इलिगल किंवा लिगल आपण जे म्हणतो अशा प्रकारचं कॉटन सुद्धा तयार व्हायला लागलं आणि लोक बीटी कॉटन लावल्यामध्ये काही लोकांना बीटी तर लावतात पण बऱ्याचशा लोकांना हे माहीत झालं की बीटी लावल्यावर सुद्धा आमच्याकडे तसं प्रोडक्शनचं उत्पन्न होत नाही, त्याच्यावर फवारणी करावी लागते आणि पुष्कळसे प्रॉब्लेम किंवा हे येतात. तर होतं कसं की आपल्याकडे एखादी सायंटिफिक किंवा वैज्ञानिक दृष्टीने आपण जेव्हा एखादी वस्तू आपण आणतो तर तिला वापर कसं केलं पाहिजे याच्याबद्दल सुद्धा त्याच्यावर लिहिलेलं असते आणि त्याच्याबद्दल सुद्धा माहिती असते. परंतु आपण काय करतो, बीटीचं पाकेट आणलं, बीटी लावली, कशाला ती वाया घालायचं, हे करा ते करा, त्याचं काय क्षमता आहे, काय काय करायला पाहिजे हे सहसा लोक पाहत नाही. आणि त्याच्यामुळे काय झालं की आपण एखादं ऍडव्हर्टाइजमेंट पाहून कसं बीज घेतो किंवा हे घेतो पण त्याच्यामध्ये जे त्यांनी मार्गदर्शिका दिलेली असते असं असं करायला पाहिजे असं असं लावायला पाहिजे हे कोणीही पाहत नाही आणि त्याच्यामुळे नंतर मग नुकसान होत. आपल्या लोकांमध्ये एक सवय असते, एखाद्याने म्हटलं तर हे बीटी कॉटन आहे ते 700 रुपयाचं आहे, हे 300 रुपयाचं आहे आणि आपल्याला वाटते की स्वस्त आणि मस्त आहे, तो म्हणतो नाही चांगला आहे, दुकानदार म्हणते घेऊन, कारण की ही सवय आपल्यामध्ये आहे. अजूनही आपण डॉक्टरकडे जातो तर दवाईच्या दुकानात जातो म्हणजे खोकल्यासाठी गोळी घेऊन म्हणतो, तो म्हणते तो डॉक्टर थोडी असतो पण तुमचे ही गोळी घेऊन जा म्हणते आणि ती घेतो. अशा प्रकारची सवय जी आपल्या लोकांमध्ये आहे की कोणतीही वस्तू वापरताना काय काय त्याच्या उपाययोजना किंवा काय केलं पाहिजे हे एक प्रकारचं आपल्याला माहिती नसतं अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला नुकसान होतात. आता याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. जेव्हाही आपण कापसाची लागवड करतो तर त्या पाकिटामध्ये एक जे असतं त्याला रेफ्यूज म्हणून एक सीडचं पॅकेट असतं 50 ग्राम, हे जर 450 असेल तर ते 50 ग्राम. आता हे 50 ग्रामचं सीड असते ह्याच्यामध्ये काय असतं, याच्यामध्ये काय असतं की जे बीटी कापूस आहे त्या बीटी कापूस ज्या भागामध्ये एका एकरमध्ये आपण जेव्हा जेव्हा बीटी कापूस लावतो तर तुमच्या बाउंड्रीवरती जे रिफ्यूज क्रॉप लावावं लागतं. रिफ्यूज क्रॉप म्हणजे ते कापूस बीटीचं नसते असते कॉटनच, ते बीटीचं नसते असते कॉटनच, ते लावावं लागतं. याच्यामुळे काय होतं की जे बीटी कापूस मधामध्ये लावलेलं आहे कोळ असतं त्या कोळ्याच्यावर, कारण की जी क्षमता जहर तयार करण्याची क्षमता जी असते कापसामध्ये त्या रोपट्या झाडामध्ये नाही. जेव्हा झाड फक्त मोठं होईल तेव्हा ते रेजिस्टन्स असतं त्याच्यामध्ये येत नाही. तर अशा वेळेस जे आपण रेफ्यूज म्हणून बाउंड्रीवर जे कापूस लावतो दोन दोन ओळीच्या लावतो तिथं त्याच्या बाजूला दोन ओळीमध्ये आपल्याला ते रेफ्यूज लावतो आणि जेव्हा हे रेफ्यूज लावतो आणि जेव्हा प्रकोप व्हायला लागतो सुरुवात होते तर त्या
त्यावेळेस तुम्हाला एंडोसल्फान किंवा सायपरमेथ्रिन किंवा जे काय असेल ते त्या दोन ओळीमध्ये आपण जे लावतो तिथे ते फवारणी मारावी ती आपण फवारणी मारतो किंवा ते लावतच नाही. आणि सीड लावल्यावर आपण म्हणतो कापूस येऊ की यामध्ये कापूस येऊ द्या आपल्याला काय करायचं ते न लावता अशा प्रकारचं झाड जे आहे ते वाढतं आणि त्याच्यासोबत पीटीचं झाड सुद्धा. तर जेव्हा त्या दुसऱ्या प्लांटवर जे आपण आपल्या बॉर्डरवरती लावतो त्याच्यावरती जेव्हा ते किडे येतात मग तेच किडे ह्या बीटीवर येतात कारण तर ते खाऊन टाकता होऊन जातात आणि तिथे येतात. आणि अशामुळं आपल्याला पाहायला मिळतं की आपण बीटी जरी कापूस लावलं आणि ह्या बीटी कापतावर पुन्हा ते बोंडळी आलीच आहे मग आपण जातो नकली आहे हे आहे आणि अशा प्रकारे अलीकडे आपण पाहिलं असेल अलीकडे आपण पाहिलं मागच्या वर्षी पिंक बोलवर्मचा फार मोठा प्रकोप आला आणि पिंक जे बोलवर्म गुलाबी अंजी म्हणतो हिचा प्रकोप फार मोठ्या प्रमाणात आणि सरकारने मग पैसा दिला. आता हे कशामुळे काय त्याच कारण अस की कापसाच वाण जे असत ते कापसाच वाण 150 दिवसाच्या वर जायला नको. जशी आपण जून मध्ये पेरणी करतो तसं आपण जून मध्ये पेरणी करतो आणि जून जुलैच्या सुरुवातीला करतो तर ही जी पेरणी आहे 125 किंवा 150 दिवस म्हणजे डिसेंबरच्या एंड पर्यंत किंवा जानेवारीच्या मध्यंतरी कापसाचं झाड तिथे ठेवायला असत. आपण काय करतो की कापूसही वेचला हे झालं आणि ते कापसाचं मग फरवरीपर्यंत मार्च पर्यंत राहतात तिथे आपले असतात आणि हे जे रटून कापसतात आणि मग ते सडतात किंवा काय बोंडळी जी असते त्यांचे प्युपा किंवा त्यांची अंडी त्याच्यावर असतं आणि मग ते जेव्हा मातीत पडतात ते मातीतच राहतात आणि पुढच्या वेळेस ते त्यांचा पिरियड जो असतो डिसेंबरचा तो पिरियड असतो आणि कधी कधी मग हे नोव्हेंबरच्या पिरियडमध्ये सुद्धा येतात आणि हा जो पिंक बोलचा प्रॉब्लेम आहे हा तुमचा नोव्हेंबरमध्ये होतो. आणि म्हणून याच्यासाठी जर तुमचा डिसेंबर जानेवारी जर संपला त्या पिरियडमध्ये सगळं कापूस काढून त्याला बाहेर काढून टाका रेटून क्रॉप किंवा जे असतात त्याच्या स्टॉक जो असतो हे ठेवू नका आणि त्याच्यामुळे नंतर तुम्हाला पिंक बोलवर्म मार्केटमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा हे झालं त्याच्यामध्ये मग त्यांनी गोल्डगार्ड नावाचं सुरू केलं. एक गोल्डगार्ड 1 आलं होतं आणि नंतर गोल्डगार्ड 2 सुद्धा. गोल्डगार्ड 1 आणि गोल्डगार्ड 2 जे होतं तर गोल्डगार्ड 1 मध्ये क्रिस्टल 1 टॉक्सिन जे होतं अमेरिकन बोंडळीसाठी याचंच होतं. नंतर गोल्डगार्ड 2 जे आलं होतं त्याच्यामध्ये पिंक बोलवर्मसाठी आलं होतं. परंतु पिंक बोलवर्मचा अटॅक कधी होतो हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर त्यामुळे गोल्डगार्ड 2 सुद्धा हे वापरू नये किंवा चाललं नाही. आता नवीन नवीन विकत असेल त्याच्यानंतर त्यांनी तणासाठी एक राऊंडअप काढलं. राऊंडअप म्हणजे काय की तुमचं तणनाशक जे असते कापसावर ते तणनाशक टाकलं तर त्याच्यामुळे तुम्हाला तणनाशकासाठी तण काढायची आवश्यकता पडणार नाही. ते राऊंडअप सुद्धा काढलं होतं. राऊंडअप सुद्धा बंद झालं आणि त्यांनी नंतर आता जे आलं त्याच्यामध्ये त्यांनी दिलं SDBT. SDBT म्हणजे त्याला म्हणतात हर्बिसाईड म्हणजे तण. हर्बिसाईड टॉलरन्स बीटी कॉटन म्हणजे त्या बीटी कॉटनवर तुम्ही हर्बिसाईड जरी मारलं तरी ते मरत नाही झाड मरत नाही आणि तण वापरतात म्हणजे तण मारत. परंतु पुन्हा मी हे सांगितलं आहे की SDBT वर सरकारने परमिशन दिलेली नाही.
त्याचं कारण असं की जे हर्बिसाइड रेजिस्टन्स आहे, जे तणनाशक आहे, हे पॉयझनस आहे, शहरी आहे. त्या शेतामध्ये जेव्हा तुम्ही शिडकाव कराल, त्याला ग्लायफॉसेट याचा शिडकाव कराल, हे कार्सिजनिक आहे, त्याच्याने कॅन्सर होण्याची भीती आहे. म्हणून सरकारने ती तयारी केलेली आहे. तरी पण काही लोक ना समजून घे एस टीची परमिशन द्या आणि लागलं करत आहे इलिगल असते, तर अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये होतात. आणि शेतकऱ्याचं एवढं प्रमाण झालं किंवा इतकं झालं, शेतकऱ्याची निजात अजून मिळाली नाही. आता सध्या नुसत्या कापसाच्याच नाही तर बाकी शेतकरीसुद्धा आत्महत्या करतात, याला बरेच कारणं आहेत. जेव्हा तुमचे काय प्रश्न वगैरे असतील त्याच्याबद्दल नंतर बोलता येईल. आणि एवढं बोलून मी आपलं संपवतो. धन्यवाद. सरांनी दिलेल्या माहितीनुसार आणि मार्गदर्शनानुसार आपल्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील ते तुम्ही विचार करून ठेवा. सरांनी सांगितल्याप्रमाणे ते सगळे तुमचे प्रश्नाचे उत्तर येथे मिळतील. याच्यानंतर आपले प्रमुख वक्ते जी एस रायसोनी विश्वविद्यालय इथले कुलगुरू प्रोफेसर डॉक्टर सुधीर मेश्राम यांना मी विनंती करतो की आपल्याला मार्गदर्शन करतील. आजच्या ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले मान्यवर्गण विद्यार्थी शिक्षक सगळ्यात मला मित्र, तसेच प्रिय शेतकरी बंधू आणि भगिनींना सर्वप्रथम आपण आपल्या ह्या गावामध्ये हा जो कार्यक्रम घेतो आहोत, प्रयोगशाळा ते तमी हा जो कार्यक्रम आतापर्यंत जो आम्ही विदर्भामध्ये आणि खान्देश महाराष्ट्रामध्ये जे नंदुरबार, जळगाव आणि धुळे, नंदुरबार हा पूर्ण आदिवासी भाग आहे, तर ह्या संपूर्ण खान्देशात आणि विदर्भात गडचिरोली, वर्धा, भंडारा, नागपूर, अमरावती, गोंदिया, काटोल, सावने ह्या संपूर्ण परिसरामध्ये जवळपास 200 ते 250 असे प्रयोगशाळा जमीन असे आम्ही कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. प्रयोगशाळा ते जमीन म्हणजे काय? प्रयोगशाळामध्ये तुम्हाला माहित आहे की महाविद्यालयात किंवा विद्यापीठामध्ये किंवा पुष्कळसे अनुसंधान आहे, तिथे संशोधन होते मोठमोठं. जसे की आपल्या समोर आता जे बोलले डॉक्टर डोंगरे, हे कपास अनुसंधानामध्ये शास्त्रज्ञ होते, यांनी कपासेवरती बीटीवरती पुष्कळ काम. तर अशा ठिकाणी जे संशोधन होते पुष्कळदा काय होते की ते प्रयोगशाळेमध्येच राहते. तर ते संशोधन प्रयोगशाळामध्ये न राहता ते गावामध्ये दुर्गम भागामध्ये, मग ते शेतकी शेताच्या बाबतीत असो, शेतकऱ्यांच्या संबंधित असो, किंवा आपला नागरिक जो सामान्य नागरिक जो आहे, किंवा विद्यार्थ्यांच्या बाबतीत, किंवा जे बिझनेसमॅन असतात बिझनेस करतात त्यांच्या बाबतीत, किंवा उद्योगपती जे असतात किंवा उद्योगाच्या संबंधित, तसं संशोधन तिथे न राहता प्रयोगशाळेत ते जिथे जिथे त्याची आवश्यकता आहे त्याबद्दलची माहिती आणि त्याचा उपयोग कसा करावा, तो कसा पोहोचावा, हे ह्या माध्यमातून, ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही हे जे आहे प्रयोगशाळेची जमीन हा कार्यक्रम आखलेला आहे. तर जे काही संशोधन आम्ही केलेलं आहे जवळपास 30-40 वर्षापासून, इथे एम एस स्वामीनाथन सर शिकले, मी त्यांचा शिष्य आहे. ते पण तुम्हाला लोकांना माहीत असेल एम एस स्वामीनाथन तर नाव ऐकलं असेल, जे पुसा अनुसंधान जे आहे दिल्लीला तिथे माझं शिक्षण झालेलं आहे. आणि सर पुष्कळदा आपल्या नागपूरला किंवा जळगावला जिथे जिथे मी होतो तिथे गेले आहेत,
आता सरांचं वय जे आहे जवळपास 95-96 वरती गेलेलं आहे, त्यामुळे सरांना थोडासा म्हणजे काही अडचणी आहेत, नाहीतर आपल्या रायसोनी विद्यापीठामध्ये आपण त्यांना नक्कीच बोलवलं असतं. असो, सांगण्याचा उद्देश हा की जे काही संशोधन आम्ही 30-40 वर्षापासून करत होतो, जो आपला विषय आहे प्रयोगशाळेच्या जमिनीमध्ये, किंवा जागतिक जो विकास होत आहे, संपूर्ण जगामध्ये जो विकास होत आहे, ह्या विकासामध्ये विशेषतः शेतीमध्ये जे लहान किंवा मध्यम वर्गाचे शेतकरी आहेत यांना विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये, जसं तुमचा हिवरा गाव आहे किंवा आता येताना कुशाचे गाव लागले, यांना जे काही संशोधन होत आहे, जसं सरांनी बीटी कॉटन सांगितलं, तसं पुष्कळ संशोधन आहे ज्यामध्ये किंवा ज्याच्याद्वारे कमीत कमी लागत मध्ये विशेषतः आपला जो मध्यम वर्गाचा किंवा लघु शेतकरी म्हणतो, जो छोटासा शेतकरी वर्ग आहे ज्याच्या जो 3-4-5 एकर जमिनीच्या वरती नाही, असा मध्यम वर्गाचा जो शेतकरी आहे, याच्याजवळ हे जे काही नवीन जे आहे बीटी कॉटन वगैरे झालंय, किंवा ज्या जसं आता हरित क्रांती झाली होती त्यामध्ये ज्या काही नवीन वाणी ज्या आहेत गव्हाच्या तयार झाल्या होत्या, त्याच्यामुळे आपलं देशाचं उत्पन्न फार वाढलं होतं. पण हे उत्पन्न वाढताना काय झालं होतं की रासायनिक खताचा आणि रासायनिक कीटकनाशकांचा वापर भरपूर प्रमाणात करावं लागलं. एकीकडे उत्पादन आपलं वाढलं देशात, आता मिलो ज्वारी वगैरे नाही आपल्याकडे. मिलो ज्वारी मी सुद्धा खाल्लेली आहे, तो काळ फार भयंकर होता. मी जर आठवत असाल तर लाल गहू होते, मिलो ज्वारी होती, पण आता ती परिस्थिती देशामध्ये राहिलेली नाही. हरित विशेषतः हरित क्रांती झाल्यानंतर, आणि ह्या हरित क्रांतीचं पुष्कळ श्रेय जे आहे ते पुष्कळ वैज्ञानिक होते, म्हणजे त्याच्यात मुख्यतः स्वामीनाथन सर होते. आता जो विचार सुरू आहे ना की स्वामीनाथन सरांनी जे सांगितलेलं आहे तो आव्हान तुम्ही मान्य करा, म्हणजे शेतकऱ्याच्या आत्महत्या ज्या आहेत त्या थांबतील, जेणेकरून शेतकऱ्यांना जो काही आपल्या बाजारात माल आणून जो विकतात त्याला दुप्पट तिप्पट भाव मिळाला पाहिजे. म्हणजे जे लागत आहे त्या समजा, उदाहरणार्थ समजा 1000 रुपये त्याची लागत लागली एका एकरामध्ये, तर त्याला कमीत कमी 2-2500 रुपये मिळाले पाहिजे. म्हणजे 1500 तरी त्याला जो आहे त्याला बिलकुल अगदी थेट फायदा व्हायला पाहिजे त्याच्या हातात, 1000 रुपये त्याच्यातून वगळून. तर हे कसं साध्य करता येईल, कमीत कमी लागत मध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं करता येईल, आणि ह्या नवीन तंत्रज्ञानाचा विकास होत आहे, नवीन वाणी येत आहेत, पण त्याला रासायनिक महागडे खते कसे द्यायचे, किंवा महागडे कीटकनाशक रासायनिक कसं वापरावं, आणि ते वापरून काय झालं पंजाब आणि हरियाणा जिथे आपण हरित क्रांती पाहतो, गव्हाची भरपूर झाली, किंवा बीटी कॉटन मध्ये पुष्कळसे शेतकरी ते रासायनिक कीटकनाशक फवारी मारताना पुष्कळसे जे आहेत त्यांना पोटामध्ये जहर गेल्यामुळे त्यांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे, किंवा अनेक जेव्हा पाऊस येतो भरपूर प्रमाणात पाऊस येतो आणि आपण त्यावेळेस रासायनिक खतं दिली आहेत शेतामध्ये, किंवा रासायनिक कीटकनाशकाची फवारी केली आहे, तर त्या पावसामध्ये संपूर्ण पाणी वाहत जाऊन आपल्या विहिरीमध्ये किंवा आपल्या जे मोठमोठे जे तलाव आहेत जिथे मासे वगैरे आहेत तिथे चाललं जाते ते पाणी, आणि त्यामुळे तलावात ते मासे मरतात, विहिरीतलं पाणी दूषित होते. तर हा जो नवीन ज्या काही वाणी झालेल्या आहेत मुख्यतः संत्र्यामध्ये किंवा भाजीपाल्यामध्ये किंवा आपल्या कडधान्यामध्ये, तर हे रासायनिक खतं किंवा रासायनिक कीटकनाशक हे कमीत कमी प्रमाणात कसं आपल्याला वापरता येईल, यावरती 30-40 वर्ष मी स्वतः संशोधन केलं. इथेच नाही, हॉलंडमध्ये केलं, नंतर दिल्लीमध्ये, नंतर नागपूरमध्ये, आणि पुष्कळशा आपल्या देशातल्या प्रांतामध्ये त्याचं संशोधन केलं. 30-40 वर्षानंतर असे काही नैसर्गिक जीवाणू आहेत आपल्या जमिनीमध्ये किंवा आपल्या शेतीमध्ये, ते पूर्वी सुद्धा होते, 100 वर्षापूर्वी 150 वर्षापूर्वी जेव्हा रासायनिक खत नव्हते, ते
काय करायचे असे ते जीवाणू, आपण जीवाणू म्हटलं की एकदम घाबरून जातो, अरे हे जंतू आहे. पण काही जंतू जे आहेत, काही जीवाणू असे आहेत जे माणसाच्या निगडीत आहेत, माणसाला ते फायदेशीर आहे. असे काही जंतू आहेत की जे जमिनीमध्ये हवेमध्ये जवळपास 70 ते 75-78% प्रतिशत नत्रजन वायू आहे, जे आपण अमोनियम सल्फेट देतो किंवा युरिया देतो नायट्रोजन देण्याकरता पिकाला, पण ते हवेमध्ये भरपूर आहे वातावरणात, पण ते पिकं जे आहेत ते आपले ते डायरेक्ट घेऊ नाही शकत, असं खिसून घेऊ नाही शकत. त्याकरता ह्या जंतूंची आवश्यकता असते. ते जंतू हवेतील जे आहे नत्रजन वायू ते शोषून नंतर त्यांना नायट्राइट नायट्राइटमध्ये कन्व्हर्ट म्हणजे त्याचं रूपांतर करून मग ते नत्रजन जे आहे पिकाला उपयोगी पडत. तसे जंतू जे आहे तशा मानी हजारो लाखो आहे. आम्ही शोधत गेलो, प्रत्येक गव्हा करता वेगळं, कपाशी करता वेगळं, संत्र्या करता वेगळं, हरभऱ्यासाठी वेगळं, किंवा ज्वारीसाठी वेगळं, किंवा गव्हासाठी वेगळं, किंवा सोयाबीनसाठी वेगळं, असं संशोधन गेल्या 30-40 वर्षापासून आम्ही केलं. आणि त्यामध्ये आता आपल्या एखाद्याचं नाव असेल आपल्या हिऱ्या गावामध्ये, जसं आपले शेंडे आहेत दिवाकर शेंडे, तर दिवाकर शेंडे नावाचे कुशळ व्यक्ती असतील आपल्या देशामध्ये, पण हा एकच दिवाकर शेंडे आहे जो प्राध्यापक बनू शकला शिकून. तसे हे जंतू असतात भरपूर असतात त्याच नावाचे, पण एकच जंतू असते असे लाखो करोडो असतात जंतू, तो एकच जंतू असते तो त्या कपाशाच्या वाणीसाठी, त्या विशिष्ट वाणीसाठी तोच फायदेशीर असतो. आणि नेमकं आपल्याला त्याला शोधून काढावं लागतं. आणि मग ते शोधल्यानंतर त्याचं जे आहे आम्ही त्याची प्रक्रिया प्रयोगशाळेमध्ये आणून त्याला जे आहे त्याची संख्या वाढवतो, आणि मग ती संख्या वाढल्यानंतर त्याचं मिश्रण आम्ही शेतकऱ्यांना देतो, ज्याला म्हणतात जीवाणू खते. हे जीवाणू खते जे आहेत हे हवेतील नत्रजन झालं किंवा जे फॉस्फोरस असते, आपल्याला सुपर फॉस्फेट द्यावं लागते किंवा पोटॅश द्यावं लागते, म्युरेट ऑफ पोटॅश द्यावं लागते, तर मुख्यतः जे आपले पिकं आहेत कपाशी म्हणा किंवा भाजीपाला म्हणा किंवा फळझाडं म्हणा संत्रा वगैरे, यांना NPK जे म्हणतो नत्रजन पालाश आणि पोटॅश फॉस्फोरस पोटॅश, हे मुख्य तीन अन्नद्रव्य महत्वाचे आहे. जसं आपण जेवण करतो ना भात वरण भाजी पोळी, तसे अन्नसुद्धा हे अन्नद्रव्य लागतात. ते हे अन्नद्रव्य आपल्याला जर रासायनिक खतं न वापरता जर आपण ह्या जीवाणू खतांच्या द्वारे जर दिलं, तर जिथे 100 किलो आपल्याला युरिया लागते तिथे 50 किलोची युरियाची गरज असते. म्हणजे 50 किलो युरियाची बचत झाली. 50 किलो युरिया घेण्यासाठी आपल्याला जवळपास जो काही खर्च येतो, साधारण एकरी म्हणा किंवा एकरी 100 किलो म्हणा किंवा 200 किलो जो काही लागतो, तर साधारण 1000-1500 एकरी ते रासायनिक खताचा जो आहे वापर, तो ह्या जीवाणू खतामुळे जो आहे त्याची बचत होऊ शकते. आता हे झालं रासायनिक खताची बचत, तसंच रासायनिक कीटकनाशक त्याच्याकरता असे काही जंतू होते आपले. आता रासायनिक जे कीटकनाशक जे म्हणतो जे फवारणी केलं की लगेच जंतू किंवा कीटक जे असतात ज्याच्यामुळे रोग नाही रोग जे आहे त्याचा प्रभाव पुष्कळ वाढतो, ते रोगराई थांबवण्याकरता पिकावरची आपण रासायनिक कीटक न वापरता कीटकनाशके न वापरता जमिनीमध्ये 100-150 वर्षापूर्वी सर्व जंतू होते आपल्या शेतामध्ये तुमच्या, पण आपणच काय केलं नवीन शोध लावले नवीन वाण आलं, ते नवीन वाणाचं उत्पन्न मिळण्यासाठी मार रासायनिक खतं टाकले रासायनिक कीटकनाशक टाकले, आणि हे जे महत्वाचे जे जंतू होते जे फायदेशीर जे आपल्या मनुष्याच्या सोबत जगत होते ते आपणच नष्ट केले. तर आता पुन्हा आम्ही ते शोधून काढले, आणि मग जसं म्हणतो ना आपण काट्यानी काटा काढावा, जंगलामध्ये जर काटा रुतला तर तिथे सोयी थोडी भेटणार आहे आपल्याला, तशाच काय करतो काट्याने काढतात. मी शेतकऱ्यासोबत राहिलेला माझे चुलत भाऊ वगैरे शेतीच करायचे, त्यामुळे शेतीचं मला पूर्ण माहीत आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती आता काय झालेली आहे ते सुद्धा मला माहीत आहे.
आता जे आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये दोनच नक्षत्र आपल्याला पाहायला भेटतात, एक ढगफुटी किंवा दुष्काळ, बस हे दोनच नक्षत्र राहिलेले आहेत आता आपल्या देशामध्ये। आणि तसं पाहिलं जो शेतकरी, तुम्ही आमचे अन्नदाता आहे, आमचे आई वडील ते अन्नदाता नाही आहे, ते आमचे पालक आहेत, त्यांनी आमचं पालन पोषण केलेलं आहे, पण अन्नदाता जो आहे तो शेतकरी आहे, मग त्याच्यामध्ये महिलाही आहेत आणि मनुष्य सुद्धा आहेत। तर हा शेतकरी मुख्यतः जो आमचा अन्नदाता आहे शहरामध्ये, किंवा आम्हाला जे काही अन्न पुरवता तुम्ही, दुपारचं अन्न, सकाळचं अन्न, सायंकाळचं अन्न, संपूर्ण देशामध्ये नेमकं आता काय झालेलं आहे, हाच शेतकरी त्याचं ताटही रिकाम आहे आणि पोट सुद्धा रिकाम आहे, अशी परिस्थिती झाली आहे। कारण जी लागत आहे ती वाढत आहे, आणि जेव्हा तो बाजार पेठेत जातो तर त्याला ते मिळकत जे मिळायला पाहिजे ते लागतपेक्षा कमी होत आहे। अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हे पाहायचं आहे, अशा सरकारी ज्या आहेत आता सरकार त्याच्यावरती विचार करत आहे, विश्वासे जे आहेत प्रकल्प राबवित आहेत, विश्वासे त्यांनी जे इन्शुरन्स विमा पॉलिसी वगैरे सर्व काढत आहेत शेतकऱ्यांच्या पिकासाठी वगैरे, पण विशेषतः वातावरणामध्ये जे बदल होत आहे त्या वातावरणाच्या बदलीनुसार जर शेतकऱ्यांना जर इन्शुरन्स मिळालं, इन्शुरन्स काय म्हणतो आपण मराठी, विमा, पिकाची जी विमा योजना जी आहे ते वातावरणाच्या बदलीनुसार जर आपण काढली आणि त्या प्रकारचं जे आहे आंतरराष्ट्रीय लेवलवरती त्या स्तरावरती अशा प्रकारची योजना त्यांनी काढलेली आहे, ती जर आपल्या भारत देशात आणि विशेषतः आपल्या मध्य प्रदेशात जर आपल्या देशात आली तर त्याच्यामुळे पुष्कळ फायदा होईल। म्हणजे वातावरणात काही बदल झाला तर ते पिकांना फार नुकसान होते, तर त्या वातावरणात बदल झाल्याबरोबर ते पीक ती जी योजना आहे पिकाच्या बाबतीत वातावरणाच्या बदलानुसार ते विमा योजनाचे जे आहे रक्कम ते तुम्हाला त्याची मिळकत होते। ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती अशी योजना आखलेली आहे आणि ते 30-40 देशामध्ये राबविण्यात आलेली आहे आणि जवळपास 220 मिलियन शेतकरी त्यांचं म्हणजे हे आहे मुख्यतः की इतक्या लोकांना आम्हाला द्यायचं आहे असो। तर मुख्यतः म्हणजे जो आहे आपला जागतिक विकासामध्ये शाश्वत शेतीचा किंवा शाश्वत जे स्वदेशी हे जे मी सांगत आहे तुम्हाला जीवाणू खतं किंवा जीवाणू कीटकनाशक हे नेमकं काय करतात, जीवाणू कीटकनाशक जे जीवाणू विषारी असतात ज्याच्यामुळे रोग होतात आपल्या मनुष्याला म्हणा किंवा मासोळ्यांना म्हणा किंवा पिकांना म्हणा, तर असे काही जंतू आहेत ते जंतू ह्या विषारी जंतूंना ज्याच्यामुळे हे रोगही फैलते या जंतूंना ते नष्ट करतात, या जंतूंची जी वृद्धी आहे वाढ ते होऊ देत नाही। तर असे जर जंतू आपण जर शोधून काढले नेमके असेच जंतू आम्ही प्रत्येक पिकाला ज्याच्या ज्याच्यामुळे रोग होते जंतूमुळे होते किंवा कीटकांमुळे होते असे जे आहेत कीटकनाशक जीवाणू कीटकनाशक ज्याच्यामुळे काही जो शेतकऱ्यांच्या जे आहे त्याच्या शरीरावरती काही परिणाम होणार नाही त्याची फवारणी करताना किंवा त्याचे जे काही पद्धत आहे लावा त्याच्या वापराची, वातावरणामध्ये सुद्धा काही प्रदूषण होणार नाही, पाणी स्वच्छ राहील, तुमचं स्वास्थ्य स्वच्छ राहील, गाव स्वच्छ राहील, कोणत्याही प्रकारचं जे आहे रासायनिक खतांमुळे किंवा रासायनिक कीटकनाशकामुळे जे आता आपल्यावरती परिणाम होत आहेत तशा प्रकारचा परिणाम न होता हे जे आहे हे माणसाच्या निगडीत आहे आणि शाश्वत स्वरूपाचं स्वदेशी स्वरूपाचं हे विकसित झालेलं तंत्रज्ञान जे आहे जैविक तंत्रज्ञान म्हणतात त्याला, हे जैविक तंत्रज्ञान स्वदेशी स्वरूपात असून शाश्वत स्वरूपाचं आहे, हे दीर्घकाळ टिकेल। आता कीटकनाशक का असतात रासायनिक, आता तुम्ही फवारणी मारलं तर लगेच त्याच्यावरचं रोग प्रतिबंधक शक्ती त्याला रेजिस्टंट म्हणतात ती रोग प्रतिबंधक शक्ती निर्माण होऊन जाते, मग किती फवारणी मारा त्याचा काही परिणाम होणार नाही। आपण पाहिलेलं आहे इंडोसल्फान वगैरेचं काय झालेलं आहे, मग असे कीटकनाशक रासायनिक ते आपल्या वातावरणामध्ये जमत जातात आणि मग त्याचा परिणाम आपल्या मुलांवरती होतो, आपल्या मुलींवरती होतो, आपल्या कुटुंबावरती होतो आणि मग शेतकऱ्याला वारंवार डॉक्टरकडे जावं लागतो आणि शेवटी त्याचं मग वेगवेगळ्या प्रकारचे जे रोग आहेत कॅन्सर वगैरे ते भयानक रोग होतात अशा ह्याच्यामुळे। तर नेमकं
मी असं नाही म्हणत की रासायनिक कीटकनाशक किंवा रासायनिक खत ते संपूर्ण म्हणजे आपल्याला वापरायचं नाही, आपण वापरावं होते, परंतु 50% जे आपल्याला शेतीमध्ये आवश्यक आहे 50% रासायनिक खताचे किंवा रासायनिक कीटकनाशकाची खत आपण कमी करू शकतो. त्याच्यामुळे आपली जी लागत आहे जिथे 2000 रुपये खर्च जास्त होत आहे तिथे आपल्याला हे जे जीवाणू खत किंवा जीवाणू कीटकनाशक आम्ही तयार केले ते फक्त 40 रुपयामध्ये प्रति एक याची किंमत जी आहे 40 रुपये, तर आपला कमीत कमी 1500 ते 2000 असे जे आहे गेल्या 40 वर्षापासून आम्ही हा जे आहे अशा प्रकारचं संशोधन केलेलं आहे. तर ह्या 40 रुपयामध्ये तुमचा जे आहे हे रासायनिक खताची जी आहे ते किंवा रासायनिक कीटकनाशक न वापरता आपण जवळपास 1500 ते 2000 रुपये साधारणतः कुठे कुठे 3000 रुपये कुठे कुठे 3500 रुपयाची बचत आपण करू शकतो. आणि त्या प्रकारचं जे आहे वेगवेगळ्या शेतकऱ्यांना आम्ही त्या प्रकारचं आम्ही हे दिलं. याच्यानंतर काय केलं आम्ही ज्या ज्या गावात अशा प्रकारचे प्रयोगशाळाचे जमीन हे जे आपण करत आहोत सध्या तुमच्यासोबत जे आम्ही संवाद करत आहोत हे केल्यानंतर त्या त्या गावातल्या आजूबाजूचे 10-15 लोकांना आम्ही आमच्या विद्यापीठामध्ये रायसेन विद्यापीठामध्ये अजून आम्ही सुरू केलेलं नाही आहे ते जर 10-15 लोकांना आम्ही आणून तिथे हे जीवाणू खत कसं तयार करतात हे जीवाणू कीटकनाशक कसं तयार करतात आणि ते कसं वापरतात म्हणजे आपले जे आहे पेरणीपूर्वी बियांना कसं लावतात किंवा भाजीपाल्यांना त्याचा मुळासोबत कसं मुळ त्याचं जे आहे पाण्याचा जे आहे मिश्रण करून त्याच्यामध्ये कसं ते कापून नंतर कसं त्याची लागवड करतात त्याचं सर्व जे आहे प्रशिक्षण आम्ही तुम्हाला 3-4 दिवसात आम्ही देऊ शकतो किंवा देण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्या प्रकारचं जे आहे प्रयोगशाळा जे आहे आम्ही जीवाणू खताची किंवा तो आम्ही आता आमचं बोलणं सुरू आहे ते जर झालं तर तुम्हाला 3-4 दिवसाचं प्रशिक्षण आम्ही देऊ तिथे राहण्याची व्यवस्था वगैरे करू आम्ही आणि नंतर ते जे काही तुम्हाला आम्ही देऊ जीवाणू खत वेगवेगळ्या वाणी करता वेगवेगळ्या पिकांकरता किंवा वेगवेगळ्या फळझाडांकरता किंवा भाजीपाल्यांकरता ते तुम्ही आपल्या गावामध्ये किंवा इथे आल्यानंतर 10-15 जण तुम्ही आपल्या बाकीच्यांना सांगू शकता कारण इतक्या लोकांना आम्ही प्रशिक्षण देऊ नाही शकत कारण विद्यापीठामध्ये जे संशोधन मी चालते किंवा जे काही होते तिथे शिकवल्या जाते ते विद्यार्थ्यांना तुमचेच मुलं तिथे शिकतात. रायसोनी विद्यापीठामध्ये हे आपल्या कुठतरी गाव नाही रे आपल्या साईखेड्यामध्ये हे आहे तिथे इथून मला वाटतं किती किलोमीटर आहे तरी नाही नाही 20-22 किलोमीटर आहे कारण आम्ही आलो ना आता 20-22 किलोमीटर आहे. तर त्या प्रकारचं प्रशिक्षण झाल्यानंतर तुम्ही इथे आपल्या जे काही शेतकरी आम्ही महिलांना सुद्धा देऊ महिलांची तुकडी वेगळी राहील. तुम्हाला आश्चर्य वाटेल की गडचिरोली मेळघाट नंदुरबार इथे आदिवासी आहे आतापर्यंत 1000 लोक बायांची तुकडी वेगळी माणसांची तुकडी वेगळी जे गावातले वेशी जे आहेत कधी त्यांनी ओलांडली नव्हती जे पूर्ण म्हणजे बिलकुल अगदी पहिला दुसरा वर्ग सुद्धा शिकले नाही कधी पहिला दुसऱ्या इयत्तेमध्ये शिकले नाही असे लोकांनी येऊन किंवा अशा बायांनी येऊन तिथे विद्यापीठामध्ये 3-4 दिवसामध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतलं आणि जाऊन त्यांनी सांगितलं तुमच्यामध्ये क्षमता आहे असं नाही की आम्ही शिकलेलो आहोत म्हणून आम्हाला सर्व कळते तुमच्यामध्ये आमच्यापेक्षा जास्त क्षमता आहे परंतु तुम्हाला कधी त्या प्रकारची जी आहे त्या प्रकारचं ऑपॉर्च्युनिटीला ऑपॉर्च्युनिटीला काय म्हणतो मराठीमध्ये संधी त्या प्रकारची संधी तुम्हाला मिळालीच नाही बस इथल्या इथेच महिलांनी राहावं बस आपलं हे करावं माणसा ते हे मुलांकन बस किंवा शेतकरी आपला शेतात राबवत आहे बस आणि बाजारामध्ये जो आहे शहरातल्या लोकांना अन्न पुरवत आहे. तर जर तुम्हाला लोकांना ती संधी प्राप्त झाली तुमच्यामध्ये सुद्धा बुद्धी फार आहे तेच बुद्धी आहे आम्ही पाहिलं अशा बायांनी ज्या आदिवासी होत्या त्यांनी फटाफट ते सर्व ज्ञान प्राप्त केलं आणि त्यांनी जाऊन तिथे आपल्या शेतामध्ये त्यांनी ते
जे वाहन होतं जीवाणू खतं किंवा जीवाणू कीटकनाशक त्यांनी आपल्या शेतामध्ये ते वापरलं आणि त्याचा त्यांना फायदा झाला आणि जिथे जिथे असे आम्ही प्रयोगशाळा ते जमीन आणि प्रशिक्षण दिलं खान्देश महाराष्ट्रामध्ये खान्देश म्हणतात नंदुरबार धुळे जळगावला विदर्भामध्ये जिथे माझं म्हणजे सुरुवातीचं सर्व तिथेच गेलं आहे नागपूर विद्यापीठामध्ये जिथे जिथे अशा प्रकारचे आम्ही प्रयोगशाळा जमीन मध्ये प्रशिक्षण किंवा ज्या गावात केलं त्या गावात एकही आत्महत्या झाली नाही याचा अर्थ जर आपल्या गव्हर्नमेंटने आपल्या सरकारने अशाच प्रकारचे जर कार्यक्रम राबवले हा आता कसा की तुमच्या सोबत जो आहे संवाद होत आहे त्याच्यानंतर प्रश्न उत्तरं राहतात असे प्रश्न उत्तर राहतात की त्यांचे काय प्रश्न आहेत मग उत्तरं होतात समजलं का मग त्यांना तुमचे पुष्कळसे असतात प्रॉब्लेम मग आपले काही जे सामाजिक प्रश्न असतात शिक्षणाच्या बाबतीत प्राथमिक शाळा हे नाही रोड नाही आता आम्ही आहोत आमचे जर मित्र काही कलेक्टर माझे काही विद्यार्थी आहेत कलेक्टर असतात पोलीस खात्यामध्ये असतात ते जर ह्या भागात असले एक फोन केलं तर ते गावकऱ्यांचे जो प्रश्न आहेत ते मिटून जातात इकडे पहा आपलं मनुष्याचं जीवन तुमचं आणि माझं जीवन मला का मी का म्हणत आहो की तुम्हीच आपल्या पाल्यांना आपले जे मुलं मुली आहेत विशेषतः मुलींना शिक्षणाची कास सोडू नको द्या शिक्षणाची कास बिलकुल पकडून ठेवा जसं आपला पदर पकडून ठेवतात या माणसं आपला दुपट्टा हरून ठेवतात तसं शिक्षणाची कास पकडून ठेवा शिक्षण जे आहे ते फार महत्वाचं आहे मी जर शिकलो नसतो तर आज तिथे नसतोच मी सुद्धा तुमच्या सामान्य काय याच्यापेक्षा गरीब परिस्थितीतून आम्ही आलेलो आहोत झालं का पण शिक्षणाची कास सोडली नाही आम्ही ते आपल्याला विशेषतः महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिलं सावित्रीबाईंनी दिले बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं हे आपल्या समोर जे आहेत आदरणीय आपल्या समोर जे आहेत ना आपले ध्येय असायला पाहिजे तर असे जे आहेत आपण काय म्हणतो त्यांना जे आदर्श असे आदर्शवंत असायला पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्यांसमोर किंवा आपल्या मुलांमुलींसमोर असे आदर्शवंत असे निर्माण करा आणि असे जे आदर्शवंत आहेत असे माझ्यासमोर होते बाबासाहेब आंबेडकर होते ज्योतिबा फुले होते सावित्रीबाई होत्या असे आदर्शवंत जसे की अब्दुल कलाम होते असे आदर्शवंत जर आपल्यासमोर असते मुलांमुलींसमोर ते कसे असावे ते विचारवंत असावे समाजवादी असावे विज्ञानवादी असावे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे परिवर्तनवादी असावे असे जर आदर्शवंत आपल्या मुलांमुलींसमोर ठेवले तर नक्की त्यांना जे ध्येय गाठायचे आहेत ते गाठू शकतील ते सुद्धा कलेक्टर बनू शकतात ते सुद्धा प्राध्यापक बनतील ते सुद्धा कुलगुरू होतील मी सुद्धा सामान्य एका मोहल्ल्यातून आलेला एका खेड्यातून आलेला फारच बिलकुल मी सांगतो ना तुमच्यासारखं तुम्हाला माहित असेल मिलो ज्वारी वगैरे लाल रंगाची येत होती अगोदर माहित नाही तुम्ही खाल्ली आहे की नाही पण तो एक एक काळ फार भयंकर होता दशकाचा होता तो 75 अगोदर 1962-63 है ना त्या काळामध्ये फारच बिलकुल तर याकरता शिक्षण हे फार महत्वाचं आहे आणि ज्या काही गावातल्या समस्या आहेत मुलांचे असतात मुलींचे असतात कॉलेजमध्ये वगैरे कधी कधी असे असतात गावामध्ये किंवा शहरामध्ये जे आहेत काही जर नोकरीसाठी बोलवलं तिथे राहण्याची व्यवस्था नाही काही अशा वेळेस मी तुम्हाला आपल्या गावकऱ्यांना माझ्या दासोनी विद्यापीठाच्या वतीनं कुलगुरूच्या नाताने मी आपल्याला आश्वासन देऊ इच्छितो जेव्हा काही तुमच्या मुलांना मुलींना शिक्षणाच्या बाबतीत काही प्रश्न भेटवत असतील तर शाळेत मी तुमच्या नेहमी पाठीशी राहील हे मी तुम्हाला आज इथे आश्वासन देतो कोणत्याही त्यांच्या समस्या असल्या तर तुम्ही मला तुम्ही सांगू शकता ते छेंडे आहे त्यांच्या जो सर्व पत्ता आहे माझा सर्व काही आहे मुलांना माहिती आहे आजकाल कम्प्युटरवरती जाऊन कसं करतात तर ते कधी मला ते सांगू शकतात आणि विशेषतः शेतकऱ्यांना जो मी सांगितलेला आहे की जर जीवाणू खत आणि जीवाणू कीटकनाशक वापरले तर आपल्या कमीत कमी लागत म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळेल टाकी तर किती जातील प्रयत्न तर पहा 40 रुपये जातील इथे तुमचे 2 आणि 3 हजार रुपये जात आहेत रासायनिक खतासाठी किंवा रासायनिक कीटकनाशकासाठी एकदा वापरून तर पहा 30-40 रुपये गेले म्हणून परंतु ते जे आहे
याच्यावरती संशोधन केलेलं आहे, माझं स्वतःचं संशोधन आहे. पण देखा तेव्हा त्याच्यामुळे जे आहे पिकाची वाढसुद्धा चांगली होते, कोणत्याही प्रकारचं जे आहे वातावरण दूषित होत नाही, आपलं पाणी स्वच्छ राहते, शेत जे आहे जे काही आहे फळ शेतातले वगैरे ते सुद्धा स्वच्छ राहतात. आणि अशा स्वच्छ वातावरणामध्ये जर आपलं शरीर जे आहे ते सुद्धा मजबूत राहते, मुलाबाळांचं आपण चांगल्या प्रकारे योग्य जे आहे आपण त्यांना जे जे काय आहे शिक्षणासाठी तो आपण कमीत कमी लागतमध्ये आपण जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन जे काही आहे आपल्या घरामध्ये जे कुटुंबासाठी आपल्याला करायचं ते व्यवस्थित करू शकतो. तर अशा प्रकारचे हे जैविक तंत्रज्ञान जे विकसित झालेलं आहे निरनिराळ्या पिकाच्या वाणीसाठी, आणि हे निरनिराळे जीवाणू आहेत, हा एकच जीवाणू नाही, हा शोधून काढावा लागतो. तर हा 30-40 वर्षाच्या परिश्रमानंतर आणि तुमच्या शेतामध्ये हे जीवाणू जे आहेत याचे जे आहे आम्ही प्रत्येक शेतामध्ये याचं आम्ही हे केलेलं आहे, प्रात्यक्षिक केलेलं आहे की ह्या शेतामध्ये दिल्या आहेत. तर मग त्यांनी सांगितलं की हा सर आम्हाला अर्ध्या शेतामध्ये आम्ही रासायनिक खतं टाकले होते आणि अर्ध्या त्या रासायनिक खतासाठी आम्हाला 3000 खर्च आला होता आणि अर्ध्याच शेतामध्ये आम्ही 40 रुपयाचं तुम्ही दिलेलं जीवाणू खतं टाकलं. त्यांना तेवढंच उत्पन्न मिळालं जेवढं रासायनिक खतामध्ये मिळालं. काही काही मध्ये रासायनिक खतामध्ये काहीच भेटलं नाही पण इथे जास्त मिळालं. अशा प्रकारचे. आणि दुसरं म्हणजे आता आमच्याकडे जी आहे मोबाईल जी आहे जमिनीचं परीक्षण करण्यासाठी ती व्हॅन सुद्धा आहे आपल्या रायसेन विद्यापीठाची, ती इथे आलेली आहे. काही नमुने आलेले आहेत तुमचे जमिनीचे. तर आपल्या शेतीचं आहे ना पेरणीपूर्वी पावसाळा सुरू होण्यापूर्वी नेहमी जमिनीचे जे आहेत काही नमुने तुम्हाला सांगण्यात आलेले आहे की कशा प्रकारचे ते जमून समजा 4 एकर असलं तर प्रत्येक ठिकाणचं कसे नमुने तयार घ्यायचे आणि ते जर तुम्ही दिले तर तुम्हाला आपल्या शेतामध्ये जे अन्नद्रव्य लागते पिकांना जे काही घेतो आपण त्याची कमतरता काय आहे तर ते तपासून घेणं फार जरुरी आहे. जसं आपण डोळे तपासतो किंवा आपण आपलं रक्त तपासतो मग डॉक्टर आपल्याला व्हिटॅमिनच्या गोळ्या देते, तसं जर आपण तपासणी केली आपल्या जमिनीची जिथे आपण रात्रंदिवस मेहनत करतो शेती करतो ही शेतीसुद्धा जसजसं आपण पिकं घेतो तर तसतसं अन्नद्रव्य कमी होत जाते शेतातलं आणि पिकांना ते अन्नद्रव्य पाहिजे. जसं आपल्याला डाळ भाजी जे काही आहे दूध दही पाहिजे तसं त्यांना सुद्धा पाहिजे. तर त्याकरता ते अन्नद्रव्य जर कमतरता झाली तर ते कशामुळे झाली ते आपल्याला असं प्रश्न जे आहे टेस्टिंग ज्या मोबाईलवर आलेली आहे त्याच्यामध्ये जे आहे तुमचे असतात सॅम्पल आम्ही घेऊन जाऊ. जे काही इथे होतात ते इथे होतील किंवा बाकीचे तिथे होतील आणि तुम्हाला ते सांगण्यात येईल की हे अन्नद्रव्य कमी आहे. तर मग त्या प्रकारे तुम्ही ते अन्नद्रव्य आपल्या शेतामध्ये टाकू शकता. विशेषतः माझं इथे तुम्हाला आग्रह राहील की सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर करा. इतकं सेंद्रिय खतं तुम्ही वापराल तितके हे जीवाणू खतं किंवा जीवाणू कीटकनाशक जे नैसर्गिकरित्या आपले जे आहेत माणसाच्या निगडीत आहेत आपले जे आहेत मित्र आहेत यांचं जे आहे संगोपन जे आहे यांची वाढ जी आहे यांची वृद्धी जी आहे ती पुष्कळ वाढेल. कारण यांना सुद्धा अन्नद्रव्य लागते खायला त्या जीवाणू खतं किंवा जीवाणू कीटकनाशकांना. ते ह्या सेंद्रिय खताच्या द्वारे मिळते, सेंद्रिय खताच्या द्वारे पिकांना सुद्धा अन्नद्रव्य मिळते. तर तुम्ही याचा योग्य कसा वापर करू शकता किंवा कसं हे करायचं ते आम्ही तुम्हाला प्रशिक्षण देऊ. आणि जे पॅकेट असतात त्याच्यावरती सुद्धा लिहिलेलं असते आजकाल पुष्कळशी असतात. फक्त एवढं की सावधान राहा की आजकाल जीवाणू खत जीवाणू कीटकनाशक जे आहेत ते बाजारात मिळते ते तपासून पहा की योग्य आहेत का. मग कोणी कोणी फक्त माती टाकून सुद्धा विकतात तर ते योग्य तपासणी झाल्यानंतर किंवा जिथे आपल्याला माहिती आहे की नाही इथे बरोबर मिळेल विद्यापीठ झालं किंवा काही काही प्रायव्हेट सुद्धा जे आहेत जीवाणू खतांचे वगैरे काही काही आहेत उघडलेले आहेत काही काही अनुसंधान तर अशा मधूनच जे आहे जिथे म्हणजे आपल्याला माहित आहे की ठामपणे सांगू शकतो की बा इथे घेतल्यानं जसं बियाणं घेतो आपण याचं अमुक याचं बियाणं किंवा अमुक कंपनीचं बियाणं तसं हे जीवाणू खत जीवाणू कीटकनाशक सुद्धा वेगवेगळ्या कंपनीचे असतात ते जिथे खात्री लायक आहे तिथूनच घ्या. आणि अशा प्रकारे आपला स्वतःचा विकास करा, आपल्या मुलाबाळांचा विकास करा. आपल्याला जे आहे देशाची उन्नती करण्यासाठी आपली जी भावी पिढी आहे ती कशी समृद्धी राहील तो समृद्धीचा धडा आपल्या गावामध्ये आपल्या
ह्या शेतामध्ये किंवा आपल्या गावामध्ये कसा वाईल याच्याकरता आपल्याला जास्तीत जास्त जे आहे स्वदेशी आणि शास्त्र स्वरूपाचं जे आहे जैविक तंत्रज्ञान त्याचा वापर करू आणि कमीत कमी रासायनिक कीटकनाशक किंवा रासायनिक खताचा वापर करून जे काही पिकांना लागते ते दोन्ही दळांचं दोन्हीचं मिश्रण करून आपण योग्य जे आहे मातीची तपासणी करून आपण देऊ शकतो. आपण इथे बसतात आणि ऐकल्या त्याच्यानंतर जे काही प्रश्न विचारायचे आहेत आपण विचारू शकता. मी राष्ट्रीय विद्यापीठातर्फे आपले सरपंच महोदय झाले सचिव झाले किंवा गावकरी बंधू आणि माझ्या विशेषतः महिला ज्या आहेत त्यांचा मी फार आभारी आहे. आपल्यामुळे मला आम्हाला लोकांना ह्या गाव वगैरे पाहायला भेटतात. ह्या प्रयोगशाळाच्या जमीनमुळे कुशळशा गावाच्या भेटी आणि आहेत आणि ते सर्व एक जसं कुटुंब असतं असं एक कुटुंब तयार झालं विदर्भामध्ये. विदर्भामध्ये गावामध्ये कुठेही जा तुम्ही गडचिरोली सुधीर मेष्टांचं ते होता होते आणि जे काही प्रश्न तुम्हाला भेडसावतात सामाजिक म्हणा किंवा जे काही ते नक्कीच मी आपल्याला आश्वासन देऊन इथेच थांबतो की मी नक्कीच प्रयत्न करील आपल्या मुलाबाळांचे जे काही भावी प्रश्न किंवा येणाऱ्या जे काही 21व्या शतकामध्ये फार मोठं आपल्यासमोर जे आहे फार मोठ्या प्रकारचं जे चॅलेंज राहणार आहे त्याच्यासमोर आपल्याला जावं लागेल. आपल्या देशाला त्या प्रकारचं समृद्ध व्हावं लागेल त्या प्रकारचं जे आहे बौद्धिक संपदा आपल्याला तयार करायची आहे. ती बौद्धिक संपदा जी आहे ती फार महत्वाची आहे आपल्या देशाची किंवा आपल्या शहराची किंवा आपल्या प्रांताची किंवा आपल्या गावाची किंवा आपल्या ह्या इथल्या हिवऱ्या गावाची आणि ही बौद्धिक संपदा जी आपल्या मुलांमुलींमध्ये ती कशी वाढेल त्याच्यामुळे आपलं कुटुंबही समृद्ध होईल आणि आपला देशसुद्धा समृद्ध होईल याच्याकडे आपलं लक्ष असावं आणि याच्याकरता जे काही प्रयत्न करायचे आहे ते आपण नक्कीच करू. बरोबर मी थांबतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद जय हिंद. धन्यवाद सर. बघा आजच्या कार्यक्रमाच्या दोन बाजू. पहिली बाजू झाली सरांचं मार्गदर्शन. दोन्ही सरांनी छान तुम्हाला समजून दिलेलं आहे. आता तुमच्या मनामध्ये जी दुसरी बाजू आहे त्यामधला प्रश्न तुमच्या मनामध्ये जे प्रश्न उद्भवलेले आहेत किंवा दररोज काम करत असताना शेतीशी निगडीत सगळे जे प्रश्न तुम्हाला दिसतात ते तुम्ही सरांना विचारू शकता. त्याचं सगळं तुम्हाला निवारण केलं जाईल. तर भीतीची लावण झाल्याच्या नंतर जे राऊंड मध्ये जसं शेताच्या भोवताल नॉन बीटी लावली आपण ते लावणं जरुरीच आहे का? मी आधीच तुम्हाला सांगितलं आणि समजून सांगितलं होतं की बीटी कापूस जे आहे संशोधन करून तयार झालेलं आणि त्याच्यामध्ये असं असतं की बीटी कापूस त्या त्याच्यामध्ये जे जीव टाकल्या ते जहर तयार करतात. आता जहर म्हणजे असं आहे की जहराची किती मात्रा घेतली पाहिजे तेव्हा ते जहर जहराचं काम आहे. जहर आहे ते जहर किती घ्यावं लागेल नाही मरायसाठी नुसतं जहर तोंडावर मरत नाही म्हणून ते काहीतरी घ्यावं लागेल प्रमाण असते. तसं हे जे बीटीचं कापूस आहे हे बीटी कॉटन जे आहे जेव्हा जहर ते तयार करायला लागतं कोड असते त्याच्यामध्ये ते जहर कमी प्रमाणात आहे. तर अशा वेळेस काय होतं जे किडे जर त्याच्यावर डायरेक्ट आले तर त्याच्यामध्ये प्रमाण काय असतं कमी असतं तर ते किडे काय मरत नाही आणि त्याच्यावर ते अटॅक करतात. आपण जे बाजूला नॉन बीटी कापूस लावलेला आहे काय होतं बाहेरून किडे येतील तर आधी दार उघडून येतील ना आतून जातील ना तर मग ते दारावर बसतात म्हणजे तिथे बाजूला बसतील ते आणि बाजूला बसल्यानंतर जेव्हा आपल्याला ते आढळते शेतकऱ्यांना माहीत असते की बोलणीचा प्रकोप झालेला आहे तर तो आधी तिथेच येईल आणि जेव्हा तो प्रकोप येतो किंवा ते यायला सुरुवात होते तेव्हा त्याच्यावर तुम्हाला कीटकनाशक वापरावं लागेल. ते मारण्यासाठी तुम्हाला कीटकनाशक वापरावं लागेल. नुसतं ते म्हणजे रेफ्यूज लावून तुमचं भागणार नाही. तुम्ही जर रेफ्यूज लावलं आणि त्याच्यावर शिडकाव नाही केला
तर तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही, त्याच्यात वाढेल आणि तुम्ही. आणि म्हणून हे जे बॉर्डरवरती जे लावायचं असते ते लावणं आवश्यक आहे. थोडक्यात म्हणजे कसं, जसं छोटा सापाचं पिल्लू, त्याच्यामध्ये जहर कमी असते, तोच नाक मोठा राहिला डोळ्याला त्याच्यामध्ये जहर भरपूर असते एक दंशमान, पण छोट्या पिल्लूमध्ये कमी असते. तसंच छोटे जसे झाडं राहतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये जे अनुवांशिक जे गुण आपण टाकलेल्या जहर असतात ते कमी असते. जसं मोठं होईल तस तसं तो नागासारखा विष त्याच्यामध्ये जास्त तयार होईल. पण सुरुवातीलाच जर बाहेरून ते किडे आले आणि ते बसले तर ते नष्ट करते, कारण जहर कमी आहे. पण हे बाहेरून आजूबाजून जर लावलं तर ते त्याच्यावर बसते, आपल्याला माहिती होते पहिल्यांदा त्याच्यावरती फवार म्हणजे दर घराच्या आतमध्ये ते शिरणार असत, तो एक उद्देश आहे. सर आपण जे तणनाशक मारतो शेतामध्ये पेरणी झाल्यानंतर, तर ते तणनाशक त्या जे आपण बीज लावलेलं आहे त्याला हानी पोहोचवतो का? तणनाशक असते ना, तणनाशक मग तुमचं कोणतेही असो, तांदूळ असो कापूस असो हे असतो, त्याला सुद्धा हार करतो. कारण की बंदुकीची गोळी जी असते ते पाहत नाही मागं पडत. म्हणूनच कपाशीसाठी जे तणनाशक वापरण्यात येतं त्याच्यासाठी तणनाशक रेझिस्टन्स हा जो जीन असतो, जे मी म्हटलं ना HDBT म्हणजे प्रतिबंधक जीव असतो, तर त्याच्यामुळे काय असतं की अशा कापसामध्ये जर आपण तणनाशक रेजिस्टर म्हणजे समर्थन रेजिस्टर करायचं जर असेल तर त्याच्यावर जेव्हा तुम्ही मारता तर त्याला काहीही नुकसान होत नाही आणि बाकीचे तण जे असतात ते सगळे मरतात, फक्त कापूस. सध्या हे राऊंड म्हणून कापूस होतात, ठीक आहे, राऊंडअप म्हणून कापूस होता. याच्या आधी बोलगार्ड 1 बोलगार्ड 2 नंतर राऊंड अप होतं. आता तिसरं जे निघालेलं आहे ते निघालेलं आहे HTBT. HT म्हणजे हर्बिसाइड टॉलरन्स, HTBT. हे जे कपास आहे हे याच्यावर तणनाशक जेव्हा तुम्ही वापरता त्याचा काही उपयोग म्हणजे होत नाही, ते झाड मरत नाही, बाकी सगळं तण मरतात, पण ते कपास मरत नाही, ते HTBT आहे. परंतु सरकारने त्यांना परमिशन अजून दिलेली नाही. लोक चुकीनं वापरतात, लोकांना वाटतं काय होते आपण तणनाशक, परंतु त्याचं असं आहे की ते तणनाशक जरी असलं तर त्याच्यामध्ये जे रेजिस्टन्स टॉलरन्स जे येतं तर तो जो मॉलिक्यूल आहे ज्याला ग्लायफॉसेट म्हणतात, तो मॉलिक्यूल हा माणसाच्या याच्यामध्ये ब्रीदिंगमध्ये किंवा याच्यामध्ये येतात, तर त्याच्यानी कॅन्सर होतं, त्याच्यावर काम सुरू आहे. म्हणून सरकारने त्याला परमिशन अजून दिलेली नाही, पण काही लोक अजूनही ते लावतात. उत्तर मिळालं का तुम्हाला? सर वापर त्याच्या जेव्हा प्रकार आहे त्याच्या जमिनीवर काही दुसरं भाव यांचा प्रश्न असा आहे की जेव्हा आपण तणनाशक वापरतो तर त्याचा काही जमिनीवर परिणाम होतो का? कारण असं असतं की हे तणनाशक जे असतात हे केमिकलच्या रूपामध्ये असतात आणि आपल्या जमिनीमध्ये काही जे बॅक्टेरिया असतात त्यांना ते तोडण्याचं काम करतात, त्याला ते डिग्रेड करण्याचं काम करतात. त्यामुळे ज्या ज्या प्रकारचं तुम्ही तणनाशक वापरता तर अशा प्रकारचं तणनाशक जेव्हा जमिनीत जातं ते जमिनीत गेल्यानंतर ते तशाच प्रकारचं राहत नाही, त्याला जमिनीमध्ये जे सूक्ष्मजीवन असतात त्याला तोडून टाकतात आणि त्याचा इफेक्ट काही राहत नाही. आणि त्यामुळे अशाच प्रकारचे तणनाशक त्याची परमिशन त्याच्यामध्ये कोणता मॉलिक्यूल आहे ही परमिशन
सरकार जे फरीदाबादला क्वालिटी कंट्रोल पेस्टिसाइड्स आहे ते चेक करतं आणि त्याच्यानंतर याच्याच निगडीत एक प्रश्न, बरेचसे लोक हे विचारतात की सर तुम्ही बीटी टॉक्सिन तयार केलं, आता हे बीटी टॉक्सिन जे आहे जसं आपण एंडोसल्फान घेतो, सायक्लोमेथिलीन घेतो किंवा कोणती कीटनाशक वापरतो याच्याने माणूसही मरतो, माणूस मरतो की नाही, जर तुम्ही एंडोसल्फान घेत नसत सगळं घेतात आणि माणूस मरतो, तर मग हे बीटी कॉटन जे आहे हे सुद्धा जहरच आहे, त्याच्याने किडे मरतात तर याच्याने माणसं मरत नाही का? किंवा बीटी कापूस त्याचं जर तेल काढलं आणि तेल जर वापरलं तर मग हे तेल जहरी राहणार नाही का? असे बरेचसे प्रश्न लोकांच्या मनात असतात. यांच्यामध्ये जर वेळ असेल तर मी तुम्हाला सांगतो की असं का नाही. बर ठीक, नमस्ते सर, मला तुमच्याशी एक प्रश्न विचारायचा होता की तुम्ही जे इतकं मोठा कॉलेज जे इथे अवेलेबल केलेलं आहे पण आमच्यासारखे जे गरीब लोक असते ते आम्ही इतकी फीस अवेलेबल नाही करू शकत, आमचे आई वडील इतका एफर्ट नाही करू शकत, तर त्यासाठी तुम्ही काही आमची हेल्प नाही करा? जनतेत मला वाटते मी 2 महिने झालेले आहेत मी आलेलो आहोत आणि 2 महिन्यातच मी तुमच्यापर्यंत पोहोचलेलो आहे. 2 वर्ष नाही म्हणत बरं, फक्त 2 महिने. आता कुठं मला प्रत्येक गोष्टीची प्रचिती येत आहे. तर मध्य प्रदेश सरकार वगैरे आहे तर त्या काही फेलोशिप वगैरे मिळतात प्रत्येक म्हणजे वर्गांसाठी, ज्या काही शिष्यवृत्ती वगैरे मिळतात कॉलेजमध्ये शिकायला मुलांना किंवा मुलींना वगैरे वेगवेगळ्या, आणि वेगवेगळ्या म्हणजे काही टेक्निकल सब्जेक्ट आहेत, काही आपले ॲडिशनल सब्जेक्ट आहेत, तर त्याचा आता आम्ही अभ्यास करत आहोत आणि त्या प्रकारे सूचना ज्या आम्ही मध्य प्रदेश सरकारांना सुद्धा देऊ शकतो की बा, आणि तसं त्यांचं सुद्धा त्या प्रकारचं जे आहे त्यांचं विचार मंथन सुरू आहे की याच्यामध्ये शिष्यवृत्तीमध्ये वाढ झालं पाहिजे, आणि विशेषतः ज्यावेळेस अशा प्रकारच्या आणि हे जे जी एस रायसोनी विद्यापीठ जे आहे ते आपलं प्रायव्हेट आहे, गव्हर्नमेंटचं नाही आहे, तर हे प्रायव्हेटमध्ये भरपूर खर्च असतो, शिक्षकांकरता सुद्धा त्यांनाच द्यावा लागतो, जे काही प्रयोगशाळा असतात किंवा इतर जे असतात लायब्ररी किंवा इतर सुविधा ज्या असतात पटांगण स्पोर्ट्स हे ते आपल्या रायसोनी तो पूर्ण दुर्गम भाग होता साईखेडा, तर आता चांगलं वास्तव्य निर्माण झालेलं आहे आणि ते प्रयत्न करत आहेत की बा प्रत्येक गोष्टी ज्या आहेत इकडच्या भागातल्या ज्या आहेत मुलामुलींना त्या कशा पोहोचतील, शिक्षणाचं तास कसं जाऊन त्यावरती त्यांचं सुरू आहे आणि त्या प्रकारचे त्या तशा प्रकारच्या योजना सुद्धा राखल्या जात आहेत. प्रयत्न माझा राहील की मी नेहमीच विद्यार्थ्यांची बाजू घेतो असं नेहमीच मला म्हणजे नागपूर विद्यापीठात किंवा खानदेशात जे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते ते मी तिथे पूर्णपणे मिटवलेले होते, इथे सुद्धा माझा तोच जे राहील, कारण दिल्लीमध्ये असताना मी
त्या विद्यार्थी संघाचा मी अध्यक्ष होतो स्टुडंट युनियन, त्यामुळे माझ्यापेक्षा विद्यार्थ्यांचे जे आहेत प्रश्न किंवा जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्यांच्या समोर उभ्या राहतात, मला त्यात जितकी जाणीव आहे तितकी मला नाही वाटत की बाकीच्यांना असेल, किंवा माझी नेहमी प्राथमिकता जी राहील तुमच्या बाजूनी राहील, एवढं मी सांगू शकतो. एक विनंती की जर आपल्या विद्यापीठामध्ये 5 ते 10% सीट आपल्या या क्षेत्रीय लोकांसाठी बीपीएलच्या अंतर्गत येणाऱ्या लोकांसाठी असं जर काही प्रोविजन असलं तर बीपीएलचे लोक जे खऱ्या अर्थाने भोजकरू आहेत, शिक्षणासाठी तडफडत आहे, अशा लोकांसाठी जर तुम्ही एका कोर्समध्ये 5 ते 10% जरी रिझर्व ठेवल्या आणि शासनाकडून जे काही फीस येईल त्या फीसमध्ये जर मॅनेज केलं तर अशा लोकांना पण संधी मिळू शकते. ती माझी विनंती, म्हणजे व्यक्तिगत विनंती. तर आपल्या काउन्सिलमध्ये पण तशा प्रकारची जी आहे बिलो पॉवर्टी लाईनचे जे असेल जसं तिकडे नंदुरबार वगैरे साईडला होतं तशा प्रकारची योजना इथे सुद्धा या दुर्गम भागामध्ये ती नक्कीच सरकारद्वारे रुजवल्या जाऊ शकते की प्रत्येक विषयामध्ये कशाही करून आणि सरकारने त्याची जी आहे ती रक्कम जी आहे प्रशासनाकडे पाठवू शकतो. तर त्या प्रकारची जी आहे योजना आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू आणि नक्की कशी राबवत आहे त्याच्यावरती विचार मंथन करून ते प्रात्यक्षिक स्वरूपात यायला पाहिजे. आपण काय योजना वगैरे भरपूर करतो पण आता वेळ आलेली आहे की आपल्याला प्रत्यक्ष म्हणजे जे आहे पावलं उचलायचे आहे. भरपूर शेतकरी थकला आहे कामं करून वगैरे. मला आठवते आता आपण जस्ट आता आपण कुटुंबासारखे जागा म्हणून मी बोलत आहे आता ते ऑफ करून टाका. मला आठवते सुरू करा त्याच्यात काय राहू द्या. बॅक टू सोसायटी त्यांचा जो विचार आहे तो खरोखर खूप प्रशंसनीय आहे. त्यांनी स्वतःबद्दल जे ऐतिहासिक जे चळवळ करून म्हणा की मेहनत करून जे काय म्हणते परिवर्तन आणलं आणि त्यानंतर मग बॅक टू सोसायटीचा जो ॲटिट्यूड ठेवला म्हणजे जो विचार ठेवला त्याकरिता जे आहे मनापासून ग्रामपंचायत हिवरा खंडऱ्यावर आणि मी माझ्या मनापासून त्यांचे खूप आभारी आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर डोंगरे साहेब जे कापूस अनुसंधान केंद्रामध्ये शास्त्रज्ञ राहून चुकलेले आहेत त्यांनी आपला वेळ दिला आणि इथे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. ग्रामपंचायतच्या वतीनं माझ्या पर्सनल बिहाफ पासून पण. त्याचप्रमाणे श्री अशोकजी काकडे जे सरपंच आहेत ग्रामपंचायत हिवरा खंडऱ्यावरचे त्यांनी जे आहे माझ्या प्रपोजलला एका शब्दावरती होकार दिला आणि आजचा प्रोग्राम हा ठरवण्यात आला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. जीएच रायसोनीच्या वतीनं पण आभार व्यक्त करतो की त्यांनी हातोहात आपला प्रपोजल सँक्शन केला. त्याचप्रमाणे सचिव साहेब श्री नारायणजी राऊत त्यांना बोललो ते पण सहमती त्यांनी पण दिली आणि आजच्या प्रोग्रामला त्यांच्या दुसरा मीटिंग होतोय पण त्यांनी या प्रोग्रामला आपलं उपस्थिती दर्शवली त्यांचा पण मी आभारी आहे. त्याचप्रमाणे गावकरी बंधू भगिनी इथे आल्या आणि मार्गदर्शन जे आहे त्यांना लाभलं त्यांचे पण मी आभार व्यक्त करतो ग्रामपंचायतच्या वतीनं माझ्या वतीनं आणि जे रायसून युनिव्हर्सिटीच्या वतीनं. दुसऱ्या गावावरून पण लोक आले त्यामध्ये धोतकी आपलं ब्राह्मण पिपळा तुमकुर साहेब आहे जांगडे साहेब आहेत बडेगावचे माझे मामा लागतात अनिलजी बागडे इतक्या दुरून इथे उपस्थित झाले त्यांचे पण मी आभार व्यक्त करतो. ज्या लोकांनी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली सपोर्ट केला प्रोग्राम करता त्यांचे पण मी खूप आभार व्यक्त करतो आणि हा प्रोग्राम जे आहे इथे संपत आहे असं जाहीर करतो. कंडक्टिविटी
कंडक्टिव्हिटी हे करून द्यायचं, कारण की सेट झालाय गन आहे, सेट झालाय ना, आपण याच्यासाठी सस्पेन्शन मधलं घेतो. हलकी माती आहे का ती? हलकी माती कोणी नाही येऊन राहणार आवाज तिकडे कोणार होतो. मैडम ये तो 45 के ऊपर जाने रहा 0.5 अगर तो हो गई ना फाइनल उसमें जाने उनको दिखाने की ऐसे लेते करते अगर उसको पीएच में जाने से पीएच निकालते 5.63 रीडिंग होने के बाद स्टैंड ब्लैक टी होना चाहिए क्या? ये सब ब्लीच के अंदर आना चाहिए, ब्लीच ग्रीन, ब्लू टू ग्रीन, ब्लू से ग्रीन में चेंज होना है. अच्छा, हां, ये ग्रीन में चाहिए. हां,